काहीतरी तुम्हाला कावी काम नाही कशाची शापित केली मग तिथं त्याचा काही संबंध नाही असं काही नसतं. अंधश्रद्धा 21व्या शतकात आपण आलोय 2020 साल 2020 सुरू झालं ना बाबा आता काय तू असं नाही नाकारली मला जी दिली मी त्यांना सांगितलं सिनियरिटी प्रमाणे करा. काल मी आणि मुख्यमंत्र्यांनी चीफ सेक्रेटरीला तसं सांगितलं तुम्ही बघा यादी माझ्याकडे पण आहे त्याच्यात सिनियरिटी त्यांनी कशी लावली पहिले लावले. अरे माझा फोन कुठे रे तो माझा नाही हे ज्याचं माझं टेप करतोय ते बोलतोय ते खरं आहे का नाही ते मग त्याच्यामध्ये गाडी ते मी सांगतो आत्ता देताना आम्ही बाकीचे पहिलं त्यांनी अजित पवारला घेतलं अजित पवारला एक चेंबर दिलं नंतर अशोक रावांना घेतलं कारण ते सिनियरिटीमध्ये बसतात त्यानंतर दिलीप वळसे पाटील बसतात अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर बरोबरच सिनियरिटी पासून शेवट राज्यमंत्र्यावर त्यांनी केलेलं आहे. काही नाही बाबा काही कुरबुरी नाही. अजित पवार अशोक चव्हाण दिलीप वळसे पाटील अनिल देशमुख डॉक्टर शिंगणे राजेश टोपे नवाब मलिक हसन मुश्रीफ वर्षा गायकवाड अशा पद्धतीनं ते दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काही तसलं डोक्यात आणू नका 602 वगैरे जग कुठं चाललंय ते कुणी आम्ही तर अंधश्रद्धा अजिबात मानत नाही हे पण मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. देखो अभी चीफ मिनिस्टर और 6 हमारे कलीग्स ये मिनिस्टर बने हैं उनको अलग अलग बंगलो उन्होंने अलॉट किए हैं जिनको जो बंगलो मिला है उसके बारे में मैं तो कुछ बोलने की जरूरत नहीं है. अभी जो भी वो देंगे सीनियरिटी के हिसाब से कल हम बैठे थे आज ऑर्डर निकाली कल हमने बैठकर सीनियरिटी के हिसाब से बंगलो भी दे दिए बाकी के फ्लैट हो या उनके रहने के लिए जो भी लगता है गवर्नमेंट की तरफ से वो देने का निर्णय हुआ है. 602 ये देखो हम पवार परिवार में बिल्कुल ये अंधश्रद्धा वगैरह नहीं रखते. आपने देखा होगा आज तक मैंने जब जब ओथ ली तो गांधीर्यपूर्वक दृढ़ कथन करतो कि ऐसी ओथ मैं लेता हूँ. पवार साहब ने भी आज तक जो भी ओथ उनको लेना पड़ी एज अ चीफ मिनिस्टर के नाते डिफेंस मिनिस्टर के नाते या एग्रीकल्चर मिनिस्टर के नाते वो भी हमेशा वही करते. मुझे वैसा कुछ नहीं है जो वहाँ जो पहला था वहाँ मेरे ख्याल से 2 या 3 मिनिस्टरों के चेंबर्स किए थे फिर वो तोड़ना फोड़ना ये मुझे ठीक नहीं लगा. और सीताराम कुंटे जी जहाँ बैठते थे वहाँ का एल शेप वहाँ हमारे CSB नज़दीक है और चीफ मिनिस्टर के उन्होंने कुछ मीटिंग वगैरह बुलाई तो वहाँ भी जल्दी मैं जा सकता हूँ या कैबिनेट जहाँ लेते हैं वो भी वहाँ से नज़दीक है इसीलिए मैंने वो किया. मैंने क्यों दूसरे किसी को